त्यामुळे हा जो निर्णय आहे हा आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करतो, पण हा निर्णय तेवढ्याच नम्रतेने सांगतो की आम्हाला मान्य नाही, कुठेतरी चुकीचा संदेश जातो आहे। नोटबंदी संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। सर्वोच्च न्यायालयाचा आम्ही संपूर्ण सन्मान ठेवतो, पण कदाचित नोटबंदी होऊन बराचसा कालावधी उलटलेला आहे आणि त्यामुळे प्रक्रिया पूर्ण रिव्हर्स करता येत नसेल, करून फायदा नाही या अनुषंगाने कदाचित विचार झाला असावा। पण नोटबंदीचे जे उद्देश होते, मग काळा पैसा संपविणे, आतंकवाद संपविणे, ड्रग्सचा पैसा संपविणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फेक करन्सी, खोटी करन्सी संपवणे, यातला एक तरी उद्देश सफल झाला आहे का? नाही झाला आहे। उलट याचे परिणाम काय झाले, अनेक लोकांना लाईनीत लागावं लागलं, अनेक लोक मेलीत। जर तुम्ही इतके दिवस कन्सल्टेशन आरबीआय सोबत केले होते तर मग एटीएमचं कॅलिब्रेशन का झालं नाही? लोकांना अपरिमित हाल अपेष्टा का सहन कराव्या लागल्या? छोटे मोठे उद्योग का संपले? बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर का वाढली? अर्थव्यवस्था का उद्ध्वस्त झाली? याचे अनेक जे परिणाम होते ते अतिशय वाईट होते आणि त्याचे आपण आताही ते परिणाम भोगत आहोत। त्यामुळे हा जो निर्णय आहे हा आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करतो, पण हा निर्णय तेवढ्याच नम्रतेने सांगतो की आम्हाला मान्य नाही, कुठेतरी चुकीचा संदेश जातो आहे। स्वायत्तता ज्या संस्थांची आहे त्या स्वायत्तता संपलेल्या आहे, दर्शवल्या जात आहे हे लक्षात येत आहे। आणि आता फक्त हुकुमशाहीच्या पद्धतीनं हा देश चालेल का, अशा पद्धतीचा संदेश जो आहे तो याच्यातनं गेलेला आहे।